जनसंवाद यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्तानं योगायोगानं या भागातलं आपलं नेतृत्व डॉक्टर सतीश वाजूरकर यांचा जन्मदिवस तो साजरा करण्यासाठी चिमूर विधानसभेतील सगळ्याच काँग्रेस कार्यकर्ते आणि या भागातल्या माझ्या माता बहिणी आमचे वडीलधारी मंडळी युवक मित्र आणि पत्रकार बंधू त्यांना वाढदिवसाचाही शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित झालो। सर्वप्रथम प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा करतो आणि त्यांचं आयुष्य सदृढ राहावं, काँग्रेस पक्षासाठी त्यांचं आयुष्य नेहमी त्यांनी काम करत राहावं आणि त्यांनी फार मोठं माणूस व्हावं अशी सदिच्छा मी या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना देतो। या कार्यक्रमाला उपस्थित झालेले या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या भागातले लोकप्रिय नेते महाराष्ट्र विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडट्टीवार, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित झालेले या भागाचे माजी लोकप्रिय आमदार डॉक्टर अविनाश वाजूरकर, दुसरे आमचे 6 जिल्ह्याचे आमदार ग्रॅज्युएट मतदारसंघाचे नागपूर विभागाचे ॲडव्होकेट अभिजित वंजारी, आमचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकरजी अडबल्ले, आदरणीय या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमच्या आदिवासी सेलचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर नामदेव उसंडी, त्याचप्रमाणे माजी आमदार आनंद गेडामजी, आदरणीय बाळ कुलकर्णी साहेब, आमचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते अतुल लोंडेजी, सन्माननीय गडचिरोलीचे आमचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आदरणीय प्रशांतजी दावन, सन्माननीय प्रफुल्लभाऊ खापर्डे, विशेष करून म्हणजे मोठा आहे पण आमचे तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर विजय पाटील गावंडे, दुसरे आमचे नागभीड तालुक्याचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी, आमचे ब्रह्मपुरी तालुक्याचे अध्यक्ष नेताजी मेश्राम, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष त्यांचे सगळे सहकारी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष त्यांचे सगळे सहकारी, NUCI अध्यक्ष त्यांचे सहकारी, सेल्सचे सगळे पदाधिकारी, मंचावर बसलेली असलेली सगळी सन्मान्य मंडळी, उपस्थित माझ्या माता बहिणी, आमचे वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि पत्रकार बंधू, मला माहिती आहे की आपण खूप वेळापासून बसलेला आहात पण आपली हिमतीची मला दाद द्यावी लागेल। मी मगापासून डॉक्टर अविनाश वाजूरकरला सांगत होतो की भाषण कमी करा, लोक सकाळपासून आले ते उपाशी आहेत, भूक लागली असेल, पण आपण हे सगळ्यांची भाषणं ऐकून घेण्यासाठी आणि ज्या पद्धतीनं चिमूर क्रांती इंग्रजाच्या विरोधात त्यावेळेस निर्माण केली तीच आता मी नेहमी सांगतो की आता आपण दुसऱ्या महायुद्धाची तयारी करतो आहे। त्यावेळेस काँग्रेसने इंग्रजाला हकलून लावलं, आता जे इंग्रज विचाराचं सरकार देशात आणि राज्यात बसलेलं आहे याही सरकारला आपण हद्दपार करण्यासाठी एक दुसरी चिमूरची क्रांती करावी ही अपेक्षा मी या ठिकाणी आपल्या सगळ्याकडून व्यक्त करतो आहे। मी या ठिकाणी एवढंच सांगेन, मी इथल्या लोकल राजकारणावर बोलणार नाही, विजयभाऊंनी त्याच्यावर चांगला प्रकाश टाकला, नंतर काय करायचं विजयभाऊला अधिकार देऊन टाकू आपण इलाज करायला, पण आज आपण देशपातळीवरची व्यवस्था पाहिली तर ती भयावह आहे। देशातलं संविधानिक व्यवस्था, देशातली लोकशाही ही सगळीच्या सगळी संपुष्टात आणण्याचं काम सुरू केलं। भाजप कधी शेतकऱ्यांच्या बरोबर नव्हतं, ते भाजप शेतकरी विरोधी राहील। भाजप कधी OBC आदिवासी शेड्यूल कास्ट भटक्या विमुक्त जातीच्या बरोबर नव्हता, तो नेहमी आपल्या सगळ्यांच्या विरोधात होता, पण धर्माच्या नावानं आपल्या सगळ्यांना
आपल्या जळात ओढलं, सत्तेत आले आणि सत्तेत येऊन शेतकऱ्याला संपवण्याचं एक प्लॅन त्यांनी केलं. आपण पाहतोय की शेतकरी स्वाभिमान योजना जे नरेंद्र मोदी आपल्याला जे चालू केलेली आहे, दर वर्षाला 6,000 रुपये आपल्याला दिले जातात. या 6,000 रुपयाच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की हे पैसे तुमचे आहेत, हे काही नरेंद्र मोदी नाही पाठवत आपल्या घरून. आज डिझेलचे भाव 35 रुपये आपल्याला पाहिजे लिटरवर. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे कच्च्या तेलाचे भाव आहेत त्या हिशोबाने आपण हिशोब लावला तर 35 रुपये डिझेल आणि 45 रुपये आपल्याला पेट्रोल मिळायला पाहिजे आणि गॅस सिलेंडर आपल्याला 100 रुपयाला मिळाला. पण एक पद्धतीचं जे सरकार आपल्या देशात आलेलं आहे, आपण पाहिलं की नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना अमेरिकेमध्ये जायला बंधन होत, पण देशाचे प्रधानमंत्री म्हणून मग त्यांना जगाच्या कुठल्याही देशात जाता येतं. त्यांचा पहिला दौरा हा अमेरिकेमध्ये झाला आणि अमेरिकेमध्ये त्यांनी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की मैं व्यापारी हूँ, मैं व्यापार करना जानता हूँ और मैं व्यापार करते रहूँगा. हे त्यांचं भाषण अमेरिकेतलं आहे. यूट्यूबला गेलं काही माझा आरोप नाही, यूट्यूबला गेलं तर त्यांचं अमेरिकेतलं पहिलं भाषण ऐकलं तर हीच लाईन आपल्याला पाहायला मिळेल. जहा का राजा व्यापारी, वहा की जनता. आता तुम्ही इथल्या माणसाच्या गोष्टी करतात, आता देशातलाच प्रमुख माणूस हा सांगतो की मी व्यापारी आहे आणि मग व्यापारी माणूस काय करेल, तो आपल्या घरातले पैसे देणार नाही, तुमच्या घरातले पैसे काढेल. मी जसं डिझेलचे 35 रुपये किंमत सांगितली तर आज तुमच्याजवळून 65 रुपये जास्त घेतले जात. आता 65 रुपयाचा हिशोब तुम्हाला मी मुद्दाहून थोडक्यात सांगतो की अटल बिहारी वाजपेयीचं सरकार या देशामध्ये होतं, त्यावेळेस 1 रुपया डिझेल पेट्रोलवर घेण्याचा निर्णय झाला आणि प्रधानमंत्री सडक योजना सुरू झाली. प्रधानमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये रस्ते व्हायला लागले. ती योजना डॉक्टर मनमोहन सिंग साहेबापर्यंत चालली. त्याचे वर्षाचे 19,000 कोटी रुपये वर्षाच्या पोटी जमा होत होते. आज तर तुमच्याकडून सरळ 65 रुपये घेतले जातात तर पैसे झाले किती, लाखाच्या वर तुमच्याकडून घेतले जातात आणि 6,000 रुपये तुम्हाला दिले जातात वर्षाच्या पोटी. आणि मग तुम्ही काय सांगता की नरेंद्र मोदीनं 6,000 पाठवले, त्यानं व्यापारी वृत्ती केली की नाही केली? व्यापारी वृत्ती केली ना. आज तीच परिस्थिती आहे की शेतकऱ्यांच्या शेतीचा माल निघेल त्याला भाव कमी, मग कापूस पिकला तर कापूस त्याला त्याच्या भावाने त्याला मिळाला नाही, खर्च वाढवला. आदिवासींचा मणिपूरचा उल्लेख या ठिकाणी झाला. मी आपल्याला एवढंच सांगतो की ही लढाई जी आज आहे ही काँग्रेस भाजपची लढाई नाही. या भागातल्या सगळ्या जनतेने आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या जनतेने एक गोष्ट धोक्यात बसवली पाहिजे की आज आपला देशच संकटात आलेला आहे, देशाची लोकशाही संकटात आलेली आहे, देशाचं संविधान आज धोक्यात आलेलं आहे. आज मगाशी सतीश भाऊ सांगत होते, विजय भाऊ सांगत होते की आम्ही सगळे गट एकत्रित झालो. जे भाजप बरोबर आहेत त्यांनी पण आता एक निर्णय घेतला पाहिजे की भाजपला आता सत्तेत ठेवलं तर तुमचेच गळे मार कापले जाणार आहे. जशी विजय भाऊंनी एक कथा पॅन्टची सांगितली तशी मी एक कथा सांगून भाषण संपवतो, कारण की आपल्या संयमाचा बांध तुटायला लागला. म्हणून एका विहिरीमध्ये मेणकं राहतात, जसं माणसाचं भांडण असतं तसं या मेणक्यांचं पण भांडण असतं. तर एक मेणका असा विचार करतो की रोजचं कशाला कटकट लावायची, साला याला तर निपटवतोच मी, तर तो सुपारी द्यायला निघतो आणि सुपारी द्यायला निघाल्यानंतर तो बाहेर आल्यानंतर त्याला थोड्या दूर चालल्यानंतर एक साप भेटतो आणि हा साप याला खायला येतो. तर हा सापाला सांगतो की नागोबा मला खाऊ नको, मी तुमच्यासाठी खुराकीची व्यवस्था केली आहे, पॉन्सर केलेला. तर हा आयत्या बिड्याचा नागोबा राहतो, जसं शेत आता केंद्रात सरकार बसलेलं आयत्या बिड्यावर नागोबा. ह्या हे तो साप यांच्याबरोबर येतो या बेणकाबरोबर आणि मग जो त्याला रोज त्रास देतो त्याला म्हणतो याला खाऊन घे आणि तुझा. तो नागोबा म्हणतो की नाही मला खाऊ दे मग मी सांगतो. असं करता करता रोज रोज एक एक मेणकं खातात, फक्त मग याचा परिवार राहतो. परिवार राहिल्यानंतर हा विनंती करतो त्या नागोबाला की म्हणतं की बाबा तू जा आता माझे सगळे खाऊन टाकले, माझा परिवार तर राहू दे.
नाही म्हणतो मी तुलाच खातो, सगळ्याला आपला जीव प्यारा असतो. तो म्हणतो की हा माझा पोरगा बदमाश आहे याला खाऊन टाक. असं करता करता रोज मग त्याची बायकोचा नंबर येतो, तिलाही खाते, मग हा एकटाच वाचतो, आखरी नाक त्याला पण खातो. सांगायचं तात्पर्य, आज जी परिस्थिती या देशात निर्माण झालेली आहे, ही लढाई आता आम्हाला अमुक चालत नाही म्हणून आम्ही त्याला मतदान करतो ही वेळ ती नाही आहे. आज तुम्हा सगळ्यांनाच मारण्याची व्यवस्था या मनुवादानं करून ठेवलेली आहे. मनुवादाचा अर्थ असा आहे, त्याचा एक छोटा सारांश सांगतो, की तुम्हा आम्हाला सगळ्यांना गरीब करायचं, देशातले मूठभर लोक श्रीमंत करायचे, आणि देशातले मूठभर लोक श्रीमंत करून तुम्हाला गुलामीत आणायचं, जे मनुवादाचं ब्रीद आहे. आणि म्हणून त्या पद्धतीने या देशामध्ये जे राजकारण चाललेलं आहे, या राजकारणाच्या विरोधात आपल्याला मूड बांधण्याची गरज आहे. ज्या पद्धतीनं चिमूर विधानसभेमध्ये विजयभाऊंनी तो प्रयत्न करून या पद्धतीचं एकीकरण केलं, आमदार कोण बनेल हा वेळेवर कळ, कारण की आपलं दिल्लीतलं नेतृत्व आपलं सर्वे करणार, आणि या सर्वेमध्ये ज्याचं नाव होईल त्यालाच तिकीट मिळेल. एकदम क्लिअर आहे, जे लोकातून ज्याचं नाव पुढं येईल त्यालाच तिकीट मिळणार आहे. तिकीट नाना पटोले पण वाटणार नाही, ना विजयभाऊ पण वाटणार नाही. म्हणून जनतेमध्ये आपण काम करा. जसं मग अशी तालुका अध्यक्षाने सांगितलं की जनसंवाद यात्रेमध्ये आपण ज्या पद्धतीनं आज गावागावात गेला, जनभावना लोकांच्या तुम्ही समजल्यात, लोकांनी तुम्हाला आपल्या भावना सांगितल्यात. मी अनेक व्हिडिओज पाहिलेत की शेतावर काम करणारा आता सध्या निंदा चालू आहे, कचरा काढण्याचं काम शेतात चालू आहे. जेव्हा काही लोकांनी व्हिडिओ बनवले, ते व्हिडिओ पूर्ण मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बायांनी सांगितलं की आता आम्हाला फक्त पंजाला मतदान करायचं आहे. पुन्हा आता तोच काळ आला की लोकांना आपली चूक समजली आणि आता काँग्रेसशिवाय पर्याय नाही, अशा पद्धतीची भावना आज जनमानसामध्ये सुरुवात झाली. जनसंवाद यात्रा म्हणजे तो मी तुम्हाला सांगतो, अध्यक्ष म्हणाले मगाशी की आता आम्हाला महिनाभराचा विश्रांती द्या. माझ्याकडे अनेक तालुक्यातून फोन असे आलेत की हिला अजून कंटिन्यू करा. आम्हाला लोकांमध्ये जाण्यात आवडतं आहे, लोकांच्या भावना आणि काँग्रेसला जो प्रतिसाद संपूर्ण राज्यामध्ये मिळत आहे, त्या प्रतिसादामुळे आम्ही लोकांच्या भावना समजायला आणि त्याचे दुःख निराकरण करायला आम्हाला आनंद येतो आहे. आणि म्हणून पुन्हा आम्हाला ही यात्रा वाढवून द्या अशा पद्धतीचे मला विनंती लोकांची येत आहे. अखेरी काँग्रेस पक्षाने कारण की आता निवडणुका नाही आहे, निवडणुकीला भरपूर वेळ आहे, पण ज्या पद्धतीनं राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, ज्याप्रमाणे आमच्या गृहिणीच्या आत्महत्या वाढल्या, शिकलेल्या मुलामुलींच्या आत्महत्या वाढल्या, आमच्या मागं कोणीतरी आहे. काँग्रेस पक्षाची लोकं जेव्हा गावात जातात शहरात जातात त्यावेळेस लोकांना वाटतं की एक धीर येतं, त्याच्यामुळे आत्महत्याचं प्रमाण कमी होण्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये योग येऊ शकतो. आणि म्हणून मी या चिमूरच्या क्रांतीभूमीवर सांगेन की आत्महत्या करणं पाप आहे आणि आत्महत्या कोणी करू नका. या बीजेपीच्या चुकीच्या धोरणामुळे तुम्हाला आत्महत्या करायला हे प्रेरित करत असतील. आपण सगळ्यांनी मानस करा की यांना आता आम्ही सत्तेच्या बाहेर काढून, त्यांनी काय आत्महत्या करायचं की नाही करत होतो त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेस तुम्हाला न्याय देईल हा विश्वास काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी देण्यासाठी आपल्यापर्यंत आलेलो. आणि विश्वासानं तुम्हाला सांगतो की आताच विजयभाऊ सांगत होते मला की तुम्ही ज्या गॅरंटी योजना ज्या आम्ही कर्नाटकमध्ये असेल, हिमाचलमध्ये असेल, राजस्थानमध्ये, मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, एक बेवारस पार्टी आलेली आहे इकडे तेलंगणाची, सगळ्यात चांगलं मॉडेल. आता कालच सर्वे आला, काल सर्वेमध्ये सगळ्यात चांगलं अगर सरकार कुठलं असेल तर छत्तीसगडचं सरकार आहे. भूपेश बघेल यांनी ज्या पद्धतीनं आदिवासी गरीब मागासवर्गीयांसाठी ज्या योजना राबवल्या, शेतकऱ्यांसाठी राबवल्या, त्या सर्वेमध्ये सगळ्यात नंबर एक आला तो भूपेश बघेलचं काँग्रेसचं सरकार आलं. 4000 रुपये धानाला भाव तिथं मिळत आहे, 4000 रुपये. आणि म्हणून मी तुम्हाला आता इथं काही निवडणुका नाहीत, आमचा जाहीरनामा जाहीर करायची वेळ नाही, पण मी तुम्हाला सांगतो की आमचे नेते राहुल गांधीजी आणि मल्लिकार्जुन खरगे साहेबांची जी भूमिका आहे ती भूमिका एकदम क्लिअर आहे. जुनी पेन्शनचा उल्लेख विजयभाऊंनी या ठिकाणी केला, आमचं कमिटमेंट आहे. आखरी कर्मचाऱ्यांनी त्याचं संपूर्ण आयुष्य समजा नोकरीमध्ये घातलं आणि त्याच्या म्हातारपणी त्याला फेकून दिलं, आणि हे पैसे काय आम्ही आपल्याजवळून देणार नाही, सरकार आपल्या आल्यानंतर
हे त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाचा पैसा आहे, थोडा पैसा आपल्याला द्यावा लागतो, त्याच्यामुळे आपली ही गॅरंटी आहे. कारण की आता मोदींना आणि बीजेपीला हे सगळे पैसे त्यांच्या मुठभर मित्रांना द्यायचे आहेत, त्याच्यामुळे या कर्मचाऱ्यांचे त्यांनी जुनी पेन्शन बंद करून टाकली, पेन्शनच बंद करून टाकली. आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे की शेतकरी असेल, गरीब असेल, आणि आरक्षणाचा जो वाद आता चालतो आहे त्याच्यामध्ये काँग्रेस कमिटीचं रायपूरला जे महाअधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये स्वतः राहुल गांधीजींनी ठराव मांडला आणि त्यांनी सांगितलं की या देशातल्या प्रत्येक लोकांची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. हे काँग्रेसनी आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये विषयामध्ये तो विषय घेतला आणि त्याला सगळ्या बहुमताने त्याला आम्ही पारित केलं. जे 50% आरक्षण आहे ते 50% आरक्षण त्याची मर्यादा वाढवायची. आज आदिवासीला जे आरक्षण मिळतं ते फक्त 7% आहे, शेड्यूल कास्ट आहे त्याला 13% मिळत आहे, महाराष्ट्रामध्ये आपल्याला 19% ओबीसींना मिळत आहे, ओबीसीमध्ये भटके विमुक्त जाती सगळ्या आल्या. आणि याच्यामध्ये ज्या पद्धतीनं संख्या आपली वाढली पण अजूनपर्यंत लोकांपर्यंत मदत मिळत नाही, अजूनही गरिबांना घरं मिळाली नाही. हे फेकू लोकांचं मग अशी विजूभाऊ चांगलं भाषण करत होता, पण तुम्हाला एक वाक्य अजून त्याच्यामध्ये टाका विजूभाऊ. याच नरेंद्र मोदीनं 2021 असं एक भाषण केलं की बहनो भाईयो सबको मिलेगा घर, उसमें होगा नल और उसमें होगा जल. मी आता तुम्हाला चिमूरवाल्यांना विचारतो, आता सत्तेतले आमदार इथं आहे का, सगळ्यांना मिळाले घर? सगळ्यांना घर मिळाले नाही? नळ तर वेगळंच राहिला, घरच नाही, त्याच्यात ते भंडणं चालू आहे. त्याच्यातही तो संडासावरही आपलं नाव लिहिते, फोटो टाकते. आता ग्रामपंचायतमध्ये मी काही आता जन या याच्यामध्ये जनसंवाद यात्रेमध्ये मी गेलो, त्याच्यामध्ये काही गावामध्ये त्यांनी आपले थडगे बनवले, त्याचं नाव लिहिलं आहे. थडगा म्हणते काय म्हणतात त्याला? तो आहे 1.5 लाख रुपयाचा, 1.5 लाख रुपयाचा मनरेगातून बांधला. मनरेगातून बांधला म्हणजे त्यांनी आपल्या घरचा बांधला का? तुमचे पैसा, जीएसटीतून तुमचा पैसा चालला ना. आणि कुत्र्यांवर तर टांग केली तर छोटे छोटे आहेत ना. देशाच्या प्रधानमंत्र्याचा अपमान होणार, नरेंद्र मोदीचा नाही, देशाच्या प्रधानमंत्र्याचा अपमान कशासाठी? ग्रामपंचायतमध्ये एकदम सामोरच बांधलेलं आहे, मी अनेक ग्रामपंचायतमध्ये पाहिलं. 1.5 लाख रुपये सरळ वरतून आदेश आला, ग्रामसेवकाची दुकान जमली बरोबर आणि त्या ठिकाणी तुमचा पैसा तिथं वापरला. म्हणजे या पद्धतीनं जे फोटो सेशन चाललेलं आहे, या फोटो सेशन तुमच्या पैशाची उधळ पडते. बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवून, बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण होतं मोठ्याकडून पैसे घ्या आणि शेवटच्या माणसापर्यंत हे पैसे पोचवा. शेवटच्या माणसापर्यंत पोचवा म्हणजे काय? की त्या पैशाचं गावात रस्ता झाला पाहिजे, पिण्याचं पाणी झालं पाहिजे, शाळा झाल्या पाहिजेत, दवाखाने झाले पाहिजेत, इंजिनियर झाले पाहिजे, डॉक्टर झाले पाहिजेत. आणि जे काल चंद्रयानचा जो मोठा उल्लेख केला जातो, हे चंद्रयान जे अगर समजा पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांनी त्या काळामध्ये इस्रो तयार केला नसता, सायंटिस्ट निर्माण झाले नसते, तर या फेकूला चंद्रयान 3 करता आला नसता. पण त्याच पंडित जवाहरलाल नेहरूला हे लोक शिवा घालतात. अखेरी या देशामध्ये प्रत्येक पावलापावलावर हा देश उभा करण्याचं काँग्रेसने काम केलं आणि यांनी देश विकायचं काम चालू केलं. आणि म्हणून हा देश वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी आता एकत्रित आलो पाहिजे, एवढंच आव्हान मी या ठिकाणी करतो. आणि मी पुन्हा आमच्या डॉक्टर सतीश वाजूरकरला मी मनापासून त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद भाऊ, अतिशय सुंदर आणि समर्पक शब्दात आपण सर्वांना मार्गदर्शन केलं, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.